नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण साईट व्हिजिट करतो आहे आणि 4 BHK प्लॅनिंग असणारी ही बिल्डिंग आहे आणि G+1 या ठिकाणी RCC बिल्डिंग आहे. समोर तुम्ही पाहताय हे RCC रिंगची व्हीर आहे आणि आपण आता याचा वॉक थ्रू करणार आहोत. तर पूर्वाभिमुख वास्तू आहे मित्रांनो आणि खाली 800 स्क्वेअर फीट आणि वरती 800 स्क्वेअर फीट अशा पद्धतीचं हे प्लॅनिंग आहे. खाली 1 BHK आहे आणि वरती 2 बेड एक्स्ट्रा आहेत आणि टेरेस, क्लोज्ड टेरेस आहे आणि पूर्णपणे ओपन टेरेस वरती आहे. अशा प्रकारचे हे 25x32 फुटामध्ये ही बिल्डिंग आहे आणि आपण आता प्रत्यक्षात या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत. तर प्लास्टरिंग झालेलं आहे, लॅटराइट मशनरीला प्लास्टर केलेलं आहे आतून बाहेरून आणि हा एंट्रन्स आहे उत्तरेकडून. उत्तरेला स्टेप्स ठेवलेले आहेत. पश्चिमेकडून म्हणजे उत्तर साईड आहे ही बिल्डिंगची आणि पश्चिमेकडून आपण पूर्वेकडे वळतो आहे. आता आपण जाणार आहोत, ही उत्तर दिशा आहे पण पश्चिमेला या ठिकाणी आपण पश्चिमेकडून या ठिकाणी एंट्री केलेली आहे व्हरांड्यामध्ये आणि या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात ही विहीर आहे आणि या ठिकाणी पूर्वेला हा हॉल व्हरांड्यातून एंट्री आहे. हा पूर्वाभिमुख एंट्रन्स आहे आणि हॉल आहे हा 12x18 फुटाचा प्रशस्त असा आणि या ठिकाणी आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला किचन कम डायनिंग दिसतं आहे आणि बाजूलाच हा जिना दिसतो आहे तुम्हाला. ह्या ठिकाणी समोर हा बाजूला किचनला बेडरूम आहे आणि मध्ये हा टॉयलेट ब्लॉक आहे. हा किचन आहे जवळपास 16x10 फुटाचा 11 फुटाचा आणि ह्याला युटिलिटी दिलेली आहे. या बाजूला किचनला एक युटिलिटीसाठी हा 3 फुटाचं बाल्कनी वजा काढलेलं आहे आणि आता आपण किचनमधून हा समोरचा भाग दिसतो हॉल आणि जिना आणि हा टॉयलेट ब्लॉक हॉल आणि बेडरूमच्या मध्ये आहे आणि हे बेडरूम आहे स्टँडर्ड 12x11 फुटाचं. 2-2 विंडो प्रत्येकाला प्रोव्हाइड केलेले आहेत. या ठिकाणी हा हॉल आहे प्रशस्त 12x18 फुटाचा. त्याला 3 खिडक्या आहेत, एक डोर आहे. आता आपण आता फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. हा जिना आहे क्लॉकवाईज, कमीत कमी जागेमध्ये जिना बसवलेला आहे आणि वरती आपण गेल्यानंतर हा पॅसेज आहे आणि हॉलवरती एक प्रशस्त असं बेडरूम आहे हॉलच्या साईजचंच आणि याला फ्रेंच विंडो प्रोव्हाइड केलेले आहे आणि समोर बाल्कनी व्हरांड्याच्या वरती एक बाल्कनी, प्रशस्त अशी बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. ही बाल्कनी आहे 6x12 फुटाची आणि हा हॉलवरतीच हा बेड, हा जिना आहे आणि हा किचनवरचा जो भाग आहे हा क्लोज्ड टेरेस आहे. वरती स्लॅब घेतलेला आहे आणि पूर्णपणे हे ओपन ठेवणार आहोत आणि टॉयलेटवरती हा टॉयलेट आहे आणि बेडरूम खालच्या बेडरूमवरती वरचा बेडरूम त्याच साईजचा आहे. अशा पद्धतीनं 4 BHKचं प्लॅनिंग आहे. 1 क्लोज्ड टेरेस एक आहे आणि वरती आपण आता सेकंड फ्लोअरला वरती जाणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय या जिन्याला आपण कॅप केलेले आहे, स्लॅबचीच कॅप केलेली आहे. RCC बिल्डिंग आहे मित्रांनो आणि 25x32 फुटाची आहे. साधारणतः 35 लाख रुपये याचं कॉस्टिंग आहे मित्रांनो टोटल लॉक अँड कीचं. या ठिकाणी प्लास्टरिंगचं काम थोडं बाकी आहे, कॅपचं ते करण्याचं काम सुरू आहे आणि टेरेसवरती आपण आता निघालेलो आहोत. हा टेरेस भव्य असा टेरेस आहे. कॅप वजा केली साधारणतः तर 700 स्क्वेअर फीटचा हा टेरेस आहे आणि त्याला 3 फूट अशा पद्धतीनं पॅरापेट वॉल कॉलम्स वगैरे भरून त्याला प्लास्टर केलेलं आहे. बाहेरून सगळ्या प्रकारचं प्लास्टरिंगचं काम झालेलं आहे.
तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. खाली ग्राउंड फ्लोअरला 800, फर्स्ट फ्लोअरला 800 आणि कॅप 100, म्हणजे साधारणतः 1700 स्क्वेअर फीट आहे. आणि जवळपास 35-1 लाख रुपये या ठिकाणी टोटली फिनिशिंगसाठी खर्च येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.